हेलो स्टूडेंट्स, आज अपन 1.2 एक्सरसाइज का पुढचा पार्ट म्हणजे काय ज्योमेट्रीचे कांसेप्ट थ्योरम एक बघणार आहोत वर्टिकल ऑपोजिट एंगल्सचा आणि 1.3 एक्सरसाइजचा थोडा पार्ट बघणार आहोत. ते करत असताना फर्स्ट वी लेट अस ट्राय टू अंडरस्टँड व्हाट इज द मीनिंग ऑफ कंडिशनल स्टेटमेंट इन ज्योमेट्री. नाउ सी, दिस इज वन स्टेटमेंट. फार काही ताण द्यायचं कारण नाही आहे. आपण ही स्टेटमेंट बघूया, नीट लक्ष द्या. If a quadrilateral is a rhombus, म्हणजे if associate काय काय बघा, a quadrilateral is a rhombus आणि देन नंतर काय दिले, then its diagonals are perpendicular bisectors of each other. याचा अर्थ जर एखादा quadrilateral rhombus असेल तर त्याचे diagonal काय असतात, perpendicular bisector असतात. हे तुम्हाला एक्सटेंडेड स्टेटमेंट झालं. पण ज्योमेट्रीमध्ये हे कंडिशनल स्टेटमेंट आहे. कंडिशनल का करण्याचे तीन आहे. मग असं काही नाही की कंडिशनल स्टेटमेंट तीन नसेल तर असतं, पण त्यात एखादी कंडिशन दिलेली असते. कधी कधी एक ऍबसेंट असतं पण कंडिशन इज देअर. तर ते नंतर बघू आपण सोडवताना. पण इथं समजून घ्या, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. त्याचा अर्थ जर एखादा क्वाड्रिलॅटरल रोम्बस असेल तर त्याचे डायगोनल काय असतात, परपेंडिक्युलर बायसेक्टर. ही झाली कंडिशनल स्टेटमेंट. मग याचा कॉन्व्हर्स लिहिता आला पाहिजे. हे पेपरला विचारलं जातं, राईट द कॉन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. तर अगदी सोपं आहे. इफला जो असोसिएट पार्ट आहे तो देनला जोडायचा आणि देनचा इफला. आता देन नंतर काय, डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. कुणाचे डायगोनल, तर क्वाड्रिलॅटरलचे. मग मी कॉन्व्हर्स काय लिहिणार, इफ द डायगोनल्स, नुसतं डायगोनल्स म्हणलं तर कोणाचं म्हणायला पाहिजे ना. सो आय विल राईट, इफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल, म्हणजे हे जे देन नंतरच आहे ते इफला आणायला पाहिजे. ते सगळं स्टेटमेंट आहे तसंच आहे. बघा, इफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर, अर्थ बदलायचं नाही, आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. म्हणजे मी काय केलं, जे देन असोसिएट होतं तेच घेतलं, फक्त एक स्टेटमेंट मिनिंगफुल तयार केलं. देन जे इफला असोसिएट होतं ते केलं. देन द क्वाड्रिलॅटरल इज, क्वाड्रिलॅटरलची साईन करते मी, इज अ रोमस, पटकन आणण्यासाठी. ठीक आहे, बघा. आता इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस हे देन नंतर आलं आणि जे देन असोसिएट ते इथलं दिलं. थोडंसं विचित्र वाटेल सुरुवातीला, हळूहळू तुम्हाला लक्षात येईल. आपण याची भरपूर एक्झाम्पल्स एक्सरसाइजमध्ये सोडून घेऊ. मग ते सरळ आणि फार ताण आला तर सरळ लिहून काढायचे, लिहून काढून तयार करायचे. जे एक्सरसाइजमधलं त्याच्या बाहेरचं विचारलं जात नाही. पेपरला याची व्हॅल्यू फक्त एक किंवा दोन मार्क, याच्यावर काही क्वेश्चन येत नाही. त्यामुळे त्याच्या जर जमत नसेल एखाद्याला काय होतं, ते मिनिंगच लक्षात येत नाही, स्टेटमेंटच फॉर्मेशन होतं. तर फार ताण घ्यायची गरज नाही. फक्त जे एक्सरसाइजमध्ये तेच लिहून लिहून प्रॅक्टिस करायची. एखादा क्वेश्चन येतो एखादा मार्काला. ठीक आहे, नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट. 1 or 2 मार्क्स त्याच्यावर त्याला व्हॅल्यू नाही आहे. नेक्स्ट पार्ट, दॅट इज द थिअरम. थिअरम बघा काय, थिअरम म्हणजे काय अगोदर बघूया. थिअरम याचा अर्थ, युक्लिड हा जो मॅथमॅटिशियन होता त्याने ज्योमेट्रीवर खूप अभ्यास केला आणि त्याने काय केलं, काही कन्सेप्ट ज्योमेट्रीमध्ये ठरवलं. म्हणजे आपण सुरुवातच केली तेव्हा लेसनची, पॉईंट, लाईन, प्लेन. तसंच वेन एव्हर यू हॅव टू डिस्टिंग पॉईंट्स देर इज अ वन स्ट्रेट लाईन, वेन टू लाईन इंटरसेक्ट द इंटरसेक्शन इज वन पॉईंट, असे बरेच आहेत. त्याचा आता तुम्हाला ताण घ्यायचा नाही, पण काही कन्सेप्ट आहे ज्योमेट्रीमध्ये. त्याला त्यांना नाव दिलं पॉस्टुलेट्स. काय नाव दिलं, पॉस्टुलेट्स. म्हणजे काही पॉस्टुलेट्स ठरवले आहेत. पॉस्टुलेट्सचा अर्थ काय ज्योमेट्रीमध्ये, त्याला त्याचा अर्थ आहे की त्यांना आम्ही का विचारलं नाही. ही लाईन अशी असते आहे असं नाही, लाईन शुड बी लाईक दिस, ट्रायंगल मस्ट बी लाईक दिस, असं ठरवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपण प्रूफ विचारलं आहे, त्यांना म्हणतो आपण पॉस्टुलेट्स. आणि या पॉस्टुलेट्सच्या आधारानं, यांच्या हेल्प घेऊन ज्या गोष्टी प्रूव्ह केल्या, विथ द हेल्प ऑफ पॉस्टुलेट्स ही प्रूव्ह समथिंग, काही नवीन कन्सेप्ट आले. टेकिंग प्रॉपर्टीज ऑफ पॉस्टुलेट, दोज आर कॉल्ड एज थिअरम्स. लक्षात आलं का बघा. सो पॉस्टुलेट्स विल बी ऍक्सेप्ट बाय ऑल
They are called as postulates, and then he showed that on the basis of the postulates, some more properties are shown. With on the basis of postulates, they are going to throw in the line as a triangle. So that's why we are new property theory. जी नवीन प्रॉपर्टी तयार केली तिला म्हणायचं थिअरम्स. आता थिअरम मध्ये दोन पार्ट असतात, डायरेक्ट थिअरम म्हणजे थिअरम मध्ये ऍक्च्युअली तीन पार्ट आहेत. म्हणजे गिवन, मी जे दोन पार्ट म्हणाल ते प्रूफचे आहेत. गिवन, त्यानंतर कन्स्ट्रक्शन, हे प्रत्येक थिअरमला असलंच पाहिजे असं नाही, आणि प्रूफ म्हणजे काय. गिवन म्हणजे स्टेटमेंट बघणार, जे जे इफ असोसिएटेड आहे, मग असे आपण स्टेटमेंटवर येतो. जे स्टेटमेंट दिले ते इफला जे जोडलेलं आहे ते सगळं तुमचं गिवन असतं, म्हणजे हे तुम्हाला दिलेलं आहे. हां, यू कन्सिडर इट ॲज अ पॉस्टुलेट यू कॅन से. आणि मग जर गरजेचं असेल तर आपण कन्स्ट्रक्शन करतो. कन्स्ट्रक्शन प्रत्येक थिअरमला असलंच पाहिजे असं नाही, त्याला म्हणतो कन्स्ट्रक्शन. आणि प्रूफ, हे जे स्टेटमेंट दिले आहे ते स्टेटमेंट आपण खरं असं धरू, आणि ज्या काय जॉमेट्रीमध्ये आपल्याला आणखी इन्फॉर्मेशन आहे, पॉस्टुलेट्स आहेत, त्याचा आधार घेऊन जे काय आपण मांडतो सगळं, आणि जे स्टेटमेंट आहे टू प्रूफचं स्टेटमेंट. टू प्रूफ म्हणजे काय? टू प्रूफचा अर्थ काय? प्रूफसाठी जे टू प्रूफ आहे म्हणजे काय आहे बघा, इफ असोसिएटेड, इफ नंतरचं जे असतं ते गिवन, देन नंतरचं, म्हणजे स्टेटमेंटचे दोन पार्ट होतात. इफ देन नसलं तरी दोन पार्ट होतात, त्यातला जो इफ असोसिएटेड आहे, कंडिशन आहे, त्याला म्हणतो आपण गिवन. आणि जे मला प्रूव्ह करायचं दॅट इज कॉल्ड ॲज टू प्रूफ स्टेटमेंट. नंतर मी काहीतरी कन्स्ट्रक्शन करते, तीन पार्ट म्हणजे हा कन्स्ट्रक्शन प्रत्येक थिअरममध्ये असत नाही. आणि गिवनच्या आधारानं आणि पॉस्टुलेट्सच्या आधारानं जे आपण प्रूव्ह करतो, जी काय आपण मांडणी करतो, दॅट इज कॉल्ड ॲज प्रूफ. दीज प्रूफ्स आर ऑफ टू टाईप्स, डायरेक्ट प्रूफ अँड इनडायरेक्ट प्रूफ. इनडायरेक्ट प्रूफ जेव्हा इनडायरेक्ट थिअरम येईल तेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. आहे आता लगेच स्पीचचं समय शिकायचं आहे, पण आता आपण डायरेक्ट प्रूफ बघणार आहोत एका थिअरमचं. ठीक आहे, मग आता एवढं सगळं सांगितलं ह्याच्यात, तर तुम्हाला जास्त ताण कशा लागायचं तुम्हाला एवढंच माहीत पाहिजे. ज्या गोष्टी जॉमेट्रीचा जशाच्या तशा घेतो त्याला पॉस्टुलेट म्हणायचं, त्याच्या आधारे जे आपण प्रूफ करतो स्टेटमेंट प्रॉपर्टीज प्रूफ करतो त्याला आपण थिअरम म्हणतो. आणि थिअरम म्हणजे काय तर त्याला तीन पार्ट, गिवन टू प्रूफ आणि प्रूफ. गिवन म्हणजे जे कंडिशन दिलेली आहे, जे गिवन आहे कंडिशन आपल्या आपल्याजवळ ऑलरेडी आहे त्याला म्हणायचं गिवन. आणि जे आपल्याला सिद्ध करायचं, जे आपल्याला प्रूव्ह करायचं ते टू प्रूव्ह. आणि जी मांडणी करतो दॅट इज कॉल्ड ॲज प्रूफ. ठीक आहे, सो नाउ लेट्स सी द नेक्स्ट पार्ट, दॅट इज द प्रूफ. लेट्स सी द प्रूफ. प्रूफचं स्टेटमेंट बघा, तुम्हाला जे प्रूफचं स्टेटमेंट आहे, अँगल मेड बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स. आता हायचा हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ बरोबर मी पेअर्स ऑफ अँगल्स आहे व्हिडिओ टाकते, तर पेअर्स ऑफ अँगल्स अगोदर बघून घ्या, म्हणजे हा व्हिडिओ जास्त कळेल. ज्या मुलांना व्हर्टिकल ऑपोजिट अँगल म्हणजे काय कळत नाही, तर त्यांनी आणि लिनियर पेअर अँगल्स कळत नाही, त्यांनी पेअर्स ऑफ अँगल्स जरूर बघा, म्हणजे हा थेरम जास्त कळेल. मी आताही एक्सप्लेन करणार आहे, आता कळलं तर चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे ना, नाही कळलं तर पेअर्स ऑफ अँगल्स बघा, मग थेरम तुम्हाला नक्की समजू. त्यानंतर परत थेरमचं एक्सप्लेनेशन. थेरम म्हणजे हे थेरमचं काय असतं? स्टेटमेंट असतं. पहिला थेरम आहे तुमचा, कळलं का? दिस इज युअर फर्स्ट थेरम. काय स्टेटमेंट आहे? द ऑपोजिट, द ऑपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स. तरी तिथं कंडिशन असते, ओळखायचं कसं कसं आहे, अर्थ समजून घ्यायचं. की जे ऑपोजिट अँगल्स त्याला दुसरं नाव आहे व्हर्टिकल ऑपोजिट अँगल्स. म्हणजे काय बघा, व्हर्टिकल ऑपोजिट म्हणजे काय? जेव्हा दोन लाईन इंटरसेक्ट होतात म्हणजे एक्स फॉर्मेशन, ठीक आहे ना, दोन्ही लाईन एकमेकाला इंटरसेक्ट केला तर तो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे. तिथे असे चार अँगल होतात, 1, 2, 3 and 4 असे चार अँगल. त्यातला हा अँगल बघा, हा अँगल कसा आहे, ह्याचा डायरेक्शन इकडे बरोबर आहे,
याच्या बरोबर ऑपोजिट अँगल येतो इकडे हा अँगल अँगल तीन लेटर वाचायचं समजा आता इथं नाव आहे ए बी ही एक लाईन आहे सी डी ही एक लाईन आहे आणि तो पी आहे तर मला हा अँगल वाचायचा असेल हा तर हवा की रीड ए पी सी नुसतं पी ए सी म्हणणार तर रॉंग आहे पी अँगल वाचायचा तर पी वर केस काय पाहिजे मध्ये पाहिजे सो दिस इज अँगल ए पी सी ए पी सी अच्छा एट मध्ये अँगल सेक्शन झाले पण अजून कोणाला प्रॉब्लेम असेल अँगल कसा रीड करायचा तेही बघा याचा ऑपोजिट म्हणजे बरोबर विरुद्ध दिशेला जो आहे तो हा अँगल हा वाचायचा कसा डी पी बी अँगल डी पी बी आता हे जे दोन अँगल आहेत ए पी सी अँड डी पी बी दीज टू आर वर्टिकली ऑपोजिट अँगल शॉर्टकट मध्ये आम्ही व्ही डॉट ओ डॉट ए लिहितो बरोबर आहे पण त्यांना शॉर्टकट मध्ये ऑपोजिट अँगल्स म्हणजे हे दोन वर्टिकल ऑपोजिट किंवा ऑपोजिट अँगल्स तसेच कुठले ए पी डी अँड डी पी सी दीज आर ऑल्सो वर्टिकल ऑपोजिट आलं लक्षात ज्यांना कोणाला येत पण त्यांच्यासाठी ही डिव्हिजन आता थेरमकडे जाऊ थेरम काय सांगतो की ते ऑपोजिट अँगल्स आहेत फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर म्हणजे दिले काय असणार तुम्हाला ऑपोजिट अँगल्स आर ऑफ इक्वल मेजर्स हे आम्हाला प्रूव्ह करायचं आहे आणि गिवन काय असणार फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणजे वर्टिकल ऑपोजिट अँगल्स आमच्याकडे आहेत दोन इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत पण त्यांच्यामुळे जे वर्टिकल ऑपोजिट अँगल्स होतात ते इक्वल मेजर आहे हे आम्हाला प्रूव्ह करायचं जर याच्यातली कंडिशन काय जर दोन लाईन इंटरसेक्ट करतील तर वर्टिकल ऑपोजिट अँगल्स काय होतील कॉंग्रुएंट होतील त्यामुळे जर ई ला असोसिएट करा इफ द टू इफ देन मध्ये कसं होणार कन्वर्जन मराठी सेंटेंस आता इंग्लिश मध्ये बघा इफ देन मध्ये कसं इफ टू लाईन इंटरसेक्ट इच द देन द ऑपोजिट अँगल्स फॉर्म आर ऑफ इक्वल मेजर्स म्हणजे इफ काय झालं टू इंटरसेक्टिंग लाईन्स मग मी पर्पजली टेक्स्टबुक पण दिला आहे डायग्राम घेते म्हणजे तुम्हाला जास्त कधी टेक्स्ट मध्ये बघताना स्वतःला पटकन लक्ष द्यावं म्हणून तर हा जो थेरम आहे व्हिडिओ पॉज करून नंतर थेरम उतरून काढायचा ठीक आहे ना आणि थेरम जो पहिला समजून घ्या थेरम हा तुम्हाला लिहिता आला पाहिजे थेरम कसा लिहायचा पेपरला फक्त स्टेटमेंट येणार आहे तुम्हाला अशी डायग्राम काढावी लागेल ही डायग्राम तुमच्या मनानं तुम्ही काढली जाते म्हणजे काय दोन लाईन तर काढावंच लागतील पण त्याचं लेटरिंग आहे ते तुमच्या मनात त्याचं लाईनचं लेटरिंग आपण शिकवलं मी आता पर्पजली टेक्स्टबुक मधला लेटरिंग घेते कारण तो आपण इथं रोज भेटत नाही तर घरी तुम्हाला गोंधळ व्हायला नको तुम्ही दुसरं लेटरिंग घेऊन सो सेफ थेरम सोडवला तरी चालतो ही जे डायग्राम तुम्ही लिहिता या ज्या डायग्राम मध्ये तुम्ही लेटरिंग देता त्याच्या आधारानं डिमांड टू प्रूफ प्रूफ लिहायचं त्यामुळे मी आता डिमांड टू प्रूफ इथं लिहिणार आणि प्रूफ त्या साईडला लिहिन पण तुम्ही मात्र नोटबुक मध्ये वर डायग्राम काढायची बरोबर हे स्टेटमेंट पहिले लिहायचं डायग्राम काढायची आणि मग इथे गिवन त्यानंतर टू प्रूफ आणि प्रूफ त्याच्या खालीच लिहायचं मी आता जेवढं बसेल तेवढं लिहिन इथे कारण मी मोठं लिहिते तुम्हाला व्हिडिओ मध्ये सरळ दिसावं म्हणून ठीक आहे ना तुम्ही असं टेट नोटबुक मध्ये सरळच लिहायचं तर त्यामुळं बघा आता गिवन काय टू इंटरसेक्टिंग लाईन्स हे दिलेलं आहे मग मी लिहिणार टू इंटरसेक्टिंग लाईन्स नाही लिहायचं आपण इफ टू इंटरसेक्टिंग लाईन्स आली नाही आमच्यासाठी कोणत्या दोन लाईन इंटरसेक्ट झाल्या तर लाईन ए बी आणि लाईन सी डी मग मी इंटरसेक्टिंग शब्द कसा वापरणार बघा नीट लाईन ए बी अँड लाईन सी डी पर्पजली मी लिहिते तुम्हाला दिसा इंटरसेक्ट ईच अदर ऍट ओ आता इथं काय केलं मी इफ इफ टू लाईन्स आर इंटरसेक्टिंग असं लिहिलं नाही टू लाईन्स आर इंटरसेक्टिंग कुणी कुणी पी क्यू आणि आर एस दिली तर मी तर पी क्यू आणि आर एस दिली इथं मध्ये पॉईंट कोणतर वेगळा घेईल तो मध्ये पॉईंट येईल म्हणजे या डायग्राम काढल्याशिवाय तुम्ही प्रूफ लिहू शकत नाही आणि डायग्राम मध्ये ज्या दोन लाईन आहेत त्या दोन लाईनची नाव आली पाहिजे जिथं त्या डायग्राम मध्ये इंटरसेक्ट झाल्या ते आले पाहिजे समज सगळ्यांना त्यानंतर टू प्रूफ बघा आपण काय म्हणतोय की द ऑपोजिट अँगल्स आर ऑफ इक्वल मेजर मग ऑपोजिट अँगल मला वाचता आला पाहिजे म्हणून मी म्हणलं जर ऑपोजिट अँगल येत नसतील तर पेअर्स ऑफ अँगल्स बघून घ्या फार महत्वाचा व्हिडिओ येतो रिपीट रिपीट बघून पेअर्स ऑफ अँगलची प्रॅक्टिस केली पाहिजे तुम्ही पुढच्या लेसनमध्ये सुद्धा ते खूप
यूजफुल आहे. ठीक आहे, आता ऑपोजिट अँगल्स कुठले इथं कुठले येतील बघायचं, तर हा आणि हा, मग कसा असणार मी ए ओ सी एंड बी ओ डी, म्हणजे अँगल ए ओ सी आणि अँगल बी ओ डी ही एक तयार आहे वर्टिकल ऑपोजिटची. आणि दुसरी बघा सी ओ बी एंड ए ओ डी, सो आय कॅन राईट अँगल ए ओ डी अँड अँगल बी ओ सी किंवा सी ओ बी, दोन्हीचा अर्थ एकच आहे. बी ओ सी काय सी ओ बी काय, ह्या दोन पॅर या दोन्ही ऑपोजिट अँगलच्या पॅर काय इक्वल मेजरमेंट, त्यामुळे मी तर दोन्ही लिहिणार प्रूफमध्ये. पहिलं येणार अँगल, तुम्ही ही पहिली पॅर लिहिली एखाद्याने तरी चालते, कळलं का, कुठं पण काही टेन्शन घ्यायचं नाही. ए ओ सी इज इक्वल टू अँगल बी ओ डी, एखाद्याला पहिल्यांदा ही पॅर लिहिली, दुसरी लिहिते तो पहिली लिहिली, अँगल ए ओ डी इज इक्वल टू अँगल बी ओ सी. आता इथं इज इक्वल टू आपण घेतो कारण ऑफ इक्वल मेजर, कॉंग्रेट म्हणलं असतं तर कॉंग्रेटची सेंट्री, हे टू प्रूफ आहे, हे मला प्रूफ करायचं. मग दोन्ही पॅर प्रूफ करायचे का, नाही एक पॅर प्रूफ केले तरी पास. ठीक आहे, हे झालं डायग्राम काढायची, गिव्हन लिहायचं, टू प्रूफ लिहायचं आणि याच्या खाली प्रूफ लिहायचं आहे, आणि हे जे आहे एका खाली एक पाहिजे आहे प्रूफ, आणि प्रूफच्या इकडे रिझन, स्टेटमेंट आणि रिझन. पण मी हा जो पाठ आहे तो इथे लिहिते बोर्ड वर दिसण्यासाठी, हे लक्षात घ्या, तेच इथे लिहिते प्रूफ. प्रूफ लिहायचं स्टेटमेंट आणि रिझन, म्हणून इथे एक छोटा कॉलम करायचा, इथे स्टेटमेंट लिहायचे, इकडे रिझन लिहायचे, नाही तर ब्रॅकेटमध्ये रिझन लिहावे लागतात. ठीक आहे, पण रिझन्स हे तुम्हाला लिहायलाच पाहिजे, म्हणजे तुम्ही ब्रॅकेटमध्ये रिझन लिहिले तरी चालतात. इफ यू राईट इन अ ब्रॅकेट देन इट्स इट्स ओके, ब्रॅकेटमध्ये दाखवते. आता प्रूफ बघा, पहिलं प्रूफ समजून घ्या, सोपी पद्धत दाखवते कुठली, म्हणजे तुम्ही जी कुठली पेअर पहिली लिहिली त्याचा पहिला अँगल बघायचा, कुठला येतं अँगल ए ओ सी, दिसला अँगल ए ओ सी, तर ए ओ सीचा मला हा व्हर्टिकल ऑपोजिट दाखवायचा आहे ना, तर ए ओ सीचा कुठलाही लिनियर पेअर बघायचा. बघा ए ओ सी पुन्हा कुणा सांगते त्यांना अँगल लक्षात येत नाही, त्यांनी पेअर्स ऑफ अँगल्स बघितल्याशिवाय कळणार नाही. ए ओ सी याचा जर मला लिनियर पेअर पाहिजे तर एकतर ए ओ इकडं नाहीतर तिकडे, म्हणजे हे दोन तरी लिनियर, टी फॉर्मेशन बघा, ए ओ सी ए ओ डी हे टी फॉर्मेशन झालं, म्हणजे हे काय झाले लिनियर पेअर, म्हणजे ॲडिशन 180. लिनियर पेअर मधले अँगल कधी कॉंग्रेट असत नाही, लिनियर पेअर अँगल्स म्हणजे त्या दोन अँगलचे ॲडिशन काय असते 180 डिग्रीज. मग ए ओ सीचा हा पण अँगल लिनियर पेअर मध्ये आहे, हा पण तुम्ही कुठलाही एक घेतला तर चालतो. बघा तर मी काय केलं, पहिलं पुन्हा एकदा रिपीट करते, प्रूफ लिहिताना मी टेक्निक सांगते, आजच त्या प्रूफची प्रॅक्टिस करा, कायमचं डोक्यात बसेल. जो काही तुम्ही पेन लिहि तिथला पहिला अँगल इथं लिहा अँगल ए ओ सी, मी इथं ए ओ सी लिहिला, एवढी असता तर पहिला एवढी लिहिला असता, आणि प्लस येणार प्लस, मग ए ओ सीचा कुठलाही एक लिनियर पेन, हा पण आहे हा पण आहे, ए ओ सी आणि ए ओ डी मिळून काय होत आहे टी फॉर्मेशन, हे पण टी फॉर्मेशन, पण मी घेणार आता ए ओ डी, कुठला पण घेतलाच चालतो, एक कुठला तरी घ्यायचा, ए ओ सी प्लस ए ओ डी 180 डिग्रीज, याला इथं प्लस झालं पाहिजे, मुलं इथं इक्वल लिहितात, रॉंग, लिनियर पेअरच्या अँगलची ॲडिशन 180 असते, रिझन लिनियर पेअर अँगल्स किंवा अँगल्स फॉर्मिंग लिनियर पेअर तरी चालेल, तुम्ही असं लिहिलं तरी चालेल. अँगल्स हे शॉर्टकटमध्ये असं लिहिता येतं, ही अँगलची कोण पुढे एस, अँगल्स फॉर्मिंग लिनियर पेअर किंवा लिनियर पेअर अँगल्स असं लिहिलं पाहिजे. ठीक आहे, हे रिझन झालं, रिझन दिल्याशिवाय जॉमेट्रिक मार्क पडत नाही. आता काय करायचं, मी काय केलं, स्टेप वन प्रूफ लिहिताना परत परत सांगते, चार वेळेस सत्र चुकतो, पहिला अँगल लिहिला त्याचा लिनियर पेअर मधला अँगल घेता ॲडिशन इक्वल टू 180. आता मी ए ओ सी घेताय, मला काय करायचं, ए ओ सी इक्वल टू बी ओ डी दाखवायचं, मी या पेअर मधला दुसरा अँगल कोण आहे बघा बी ओ डी, जो कुठला आहे दुसरा आपला तो इथं लिहायचा बी ओ डी, आणि याच्या बरोबर हाच अँगल घ्यायचा जो वर घेतलाय. जर मी इथं बी ओ सी घेतला असता तर इथं बी ओ सी घेतला असता, पण मी कुठे घेतला एवढी, कारण जो वर घेतला तो याचा लिनियर पेअरच असतो. बघा नाही बी ओ डी ए ओ डी परत झालं की नाही टी फॉर्मेशन, इज इक्वल टू 180, अगेन लिनियर पेअर अँगल्स ऑर अँगल्स फॉर्मिंग लिनियर पेअर. पुन्हा एकदा सांगते बघा,
जी तुम्हारी पैर इतने घी का फरक पड़ता नहीं जी कुठली फर्स्ट पैर दिलेला आहे फर्स्ट पैर मतलब फर्स्ट एंगल इथे लायचा त्याचा कोणताही एक लिनियर पैर मधला एंगल घ्यायचा दोघांची ऍडिशन 180 लायची रीजन लिनियर पैर एंगल्स लायचा नेक्स्ट आहे जो पहिला एंगल लिहिला त्याच्या बरोबर जो दुसरा इतना असेल जो कोण असेल तो लायचा त्याच्या बरोबर जो पहिला घेतला आपण इथे लिनियर पैरला तोच कॉपी करा कारण हे जर वर्टिकल ऑपोजिट असतील तर याचा हा लिनियर पैर का याचा हा पण लिनियर पैरच असतो त्यामुळे हे दोन लिनियर पैर मध्येच असतात तुम्ही चेक करू शकता हे लिनियर पैर फॉर्मेशन लेट्स समज सगळ्यांना इथपर्यंत फार महत्त्वाचं आहे कळलं नाही तर दोन दोनदा व्हिडिओ रन करून बघा शांतकांनी ही महत्त्वाची स्टेप आहे त्याच्यानंतर खूप इझी त्याला म्हणायचं स्टेटमेंट वन त्याला म्हणायचं स्टेटमेंट टू हा त्याला सगळ्यांना निकाल पाहिजे कारण पेपरला येतोच कंपल्सरी सुरुवातीला युनिट टेस्ट असतात थेरम विचारतातच हां रिवाइज रिवाइज येतो का मग आणि फर्स्ट थेरम आहे तुमचा ज्योमेट्री मधला जो थेरम नावाचा प्रकार तो पहिलाच येत नाही हे बरोबर नाही पहिला थेरम तर आपल्याला आलाच नाही तर स्टेटमेंट वन स्टेटमेंट टू तर वन अँड टू आम्ही नीट बघितलं तर काय दिसतं तर राईट हँड साईडला दोन्हीकडे काय आहे 180 म्हणजे याच्या राईट हँड साईडला पण 180 आहे याच्या या दोघांच्या ऍडिशनची पण व्हॅल्यू 180 या दोघांच्या ऍडिशनची व्हॅल्यू पण 180 जे दोन असतात सेम कारण त्यांची ऍडिशन सेम आहे म्हणून मी लिहिना फ्रॉम 182 हे दोन्ही काय झाले सांगता मी यांची ऍडिशन पण 180 यांची पण 180 म्हणून मी लिहिलं एओसी प्लस एओडी यांची ऍडिशन 180 आणि बीओडी प्लस एओडी यांची पण ऍडिशन 180 राईट सेम ऍडिशन असल्यामुळे दोघं सेम झाले आता इकडे पण एवढी इकडे पण एवढी कट करून टाकली शिल्लक काय राहिले बघा अँगल एओसी इज इक्वल टू अँगल बीओडी आहे का बघा टू प्रूफ मध्ये पहिलं स्टेटमेंट आहे हे झालं तुमचं प्रूफ किती स्टेप्स आहेत 1 2 3 4 तरी उलट सुटतात कारण का नीट ऐकत नाही हे लिहिलं झालं आता दुसऱ्याला काय करायचं जी काय तुमची दुसरी पेर आहे तिथं सिमिलरली लिहायचं सिमिलरली म्हणायचं आणि आहे तशी पेरायची पण टेक्स्ट मध्ये पण सिमिलरलीच लिहिलंय नाहीतर काय करता येतं आणखीन एकदा 180 लिहितात कधी कधी पण यावर्षी तुमच्या ज्या टेक्स्टबुकमध्ये आहे ते डायरेक्ट सिमिलर आहे त्यामुळे टेन्शनच नाही दुसरी पेन नुसती सिमिलरली लिहून सिमिलरली वी कॅन प्रूव्ह म्हणजे आम्ही ही पण अशाच पद्धतीनं प्रूव्ह करू शकतो म्हणायचं लिहून टाकायचं अँगल एओडी इज इक्वल टू अँगल बीओडी ठीक आहे आणि इथं तुमचं प्रूफ संपलं हे सगळं पॉज करून लिहून घ्या आय होप यू हॅव अंडरस्टूड द थेरम शॉर्ट एक मिनिट मध्ये मी स्पीड ने रिव्हिजन करते याची बघा अपोजिट अँगल्स फॉर्म्ड बाय टू इंटरसेक्टिंग लाइन्स आर ऑफ इक्वल मेजर म्हणजे इफ देन मध्ये त्यावेळी इफ द टू लाइन्स आर इंटरसेक्टिंग देन द अपोजिट अँगल्स फॉर्म आर ऑफ इक्वल मेजर म्हणजे इफ असोसिएट झालं टू इंटरसेक्टिंग लाइन्स म्हणून दोन इंटरसेक्टिंग लाइन्स काढल्या त्यांना नावं दिली आमच्या मनानं ए बी आणि सी बी मध्ये लेटर ओ घेतला ठीक आहे इंटरसेक्टिंग पॉइंट म्हणून त्या डायग्राम वरून गिव्हन दिलं की आपलं काही लिहायचं नाही कुठल्या दोन लाईन इंटरसेक्ट होतात गिव्हन इज टू इंटरसेक्टिंग लाईन मग त्यांची नावं लाईन हेवी लाईन सी डी सो लाईन हेवी आणि लाईन सी डी इंटरसेक्टिंग सुद्धा कुठे इंटरसेक्ट करतात ओ मध्ये म्हणून ओ यांच्यामुळे जे व्हर्टिकल ऑपोजिट अँगल्स तयार होतात ते आर इक्वल मेजर म्हणून यांच्यामुळे जे तयार झाले त्यांच्या पेयरनी जे तुम्ही कुठल्याही ऑर्डर ही वर नी खाली तरी चालत जी तुमची फर्स्ट पेअर आहे तर त्या पहिल्या अँगल इथं लिहायचा त्याचा कुठलाही लिनियर पेअर मधला अँगल लिहायचा त्यांच्या दोघांची ऍडिशन 180 बिकॉज अँगल्स फॉर्मिंग लिनियर पेअर मग त्या पेअर मधला जो दुसरा अँगल आहे तो लिहायचा आणि जो तुम्ही वर घेतला तोच घ्यायचा कारण तो अँगल याच्या लिनियर पेअर मध्ये असतोच त्या दोघांची ऍडिशन अगेन 180 लिनियर पेअर 1 and 2 या दोन्ही बाजूला 180 याचा अर्थ याची पण ऍडिशन 180 याची पण ऍडिशन 180 म्हणून हे आणि हे दोन्ही काय झाले सेम दोन्ही सेम झाल्यावर दोन्हीकडे एवढी म्हणून एवढी कट झाला शिल्लक राहिला एओसी इज इक्वल टू बीओडी आपला प्रूफ संपलाय पण आणि एक पेर आहे म्हणून आपण लिहितो सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट एवढी इज इक्वल टू बीओसी या थेरम इज ओव्हर हा थेरम न बघता सगळ्यांना लिहिता आला पाहिजे आपण एक्सरसाइज करू आता
आय होप तुम्हाला समजलं. ठीक आहे, थोडं कंडिशनल स्टेटमेंटचं थोडंसं बऱ्याच जणांना कधी कधी काय होतो त्याचा अर्थ कळत. एक्सरसाइज 1.3 बघा, पहिलं काय, राईट इन इफ देन फॉर्म. इफ देन फॉर्म मध्ये लिहा, राईट इन, आणि अगदीच डोक्याला फारच कोणाला तर समजत नसेल तर एक करू शकता तुम्ही, याचे लास्ट आन्सर्स बघा, सरळ स्टेटमेंट लिहा, त्याचा आन्सर लिहा, दोन चार वेळा लिहून काढा, डोक्यात बसतं. कसं लिहायचं मग आपोआप कळायला लागेल. द ऑपोजिट अँगल्स, ऑफ ए पॅरलेलोग्राम, मी शॉर्ट मध्ये लिहिते हे सिम्बॉल आर कॉम. आता मला माहित आहे काय की पॅरलेलोग्राम हा क्वाड्रिलॅटरल आहे, मग ऑपोजिट अँगल्स आर कॉम हे देईल लागणार, आणि पॅरलेलोग्राम हे दिलेला क्वाड्रिलॅटरल जर पॅरलेलोग्राम असेल अर्थ समजून घ्यायचा आहे, देन द ऑपोजिट अँगल्स आर कॉंग्रुएंट. सो इफ देन मध्ये असं होईल, इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज ए पॅरलेलोग्राम, पॅरालेलोग्राम, देन the opposite and then its opposite angles are congruent. ठीक आहे, लाइक दिस यू हैव राइट. सेकंड वन, द डायगोनल्स ऑफ द रेक्टेंगल आर congruent. परत असंच diagonals, second the diagonals, लिहून करायचे तुझे, the diagonals of rectangle, मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे आणि याचे आन्सर्स मी पाठवून देईन तुम्हाला. आर कॉंग्रुएंट म्हणजे काय होईल, हा वेळ जाणार नाही आपला, तुम्ही नंतर पहिलं स्वतः ट्राय करा आणि मग तुमच्या चेकिंगसाठी याचे सगळ्याचे आन्सर्स मी काय करते तुम्हाला सरळ पाठवून देते. डायगोनल्स ऑफ रेक्टॅंगल ऑफ कॉंग्रुएंट हे कसं होईल, इफ द क्वाड्रिलॅटरल इज रेक्टॅंगल देन इट्स डायगोनल्स आर कॉंग्रुएंट. कळलं का? तिसरं कसं येईल, इन अन आयसोसेलस ट्रायंगल द सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस इन अन आयसोसेलस. मी डिस्कस करते, एलिमिनेट नाही आहे, तुमचं मी ट्राय करायचं आहे आणि परत मी त्याचे सोल्युशन पाठवून देणार आहे इन अन आयसोसेलस. बघा समजलं तर ठीक आहे, तर आन्सर सरळ मी पाठवून देते, ते स्टेटमेंट आणि आन्सर दोघी लिहून काढायचे तुम्ही सरळ एक्सरसाइज मधून. मी आन्सर्स पाठवून देते सर, ठीक आहे, थर्डचं आन्सर पाठवून देते, टेन्शन घेऊ नका. इन अन फक्त डिस्कस करते, इन अन आयसोसेलस ट्रायंगल द सेगमेंट जॉइनिंग, शॉर्टकट मध्ये लिहिते, जॉइनिंग द मिड पॉइंट, टेक्स्टबुक नसेल तर PDF आहे तुमच्या, मिड पॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. मग काय परपेंडिक्युलर आहे, तर ती लाईन जॉइनिंग परपेंडिक्युलर आहे, त्यामुळं गिवन मध्ये येणार इफ द ट्रायंगल इज अन आयसोसेलस ट्रायंगल. हे कसं येणार, if the given triangle is an isosceles triangle then the segment joining midpoint of the base is the segment joining vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. ठीक आहे, vertex joining the vertex and midpoint of the base is perpendicular to the base. ठीक आहे, हे स्टेटमेंट मी सगळे स्टेटमेंट आणि त्यांचे आन्सर्स तुम्हाला लिहून व्यवस्थित पाठवेन. ती असाइनमेंट अशी असेल की ती बघून फक्त तुम्ही उतरवून काढायचे, क्वेश्चन आन्सर, क्वेश्चन आन्सर, प्रत्येक क्वेश्चन द्यायचा त्याच्याकडे आन्सर द्यायचं, बाकी काही ताण करू नका. दोन वेळा लिहिला की तुम्हाला आपोआप समजा लागतं आणि मग प्रॉब्लेम सेटमध्ये तुम्हाला सोडवावी आणि मग नेक्स्ट डेला त्याचे
आंसर्स देईल. ठीक आहे, याच पद्धतीने राईट द कॉन्व्हर्सेस ऑफ द कॉर्नर्स म्हणजे उलट जे देनचं असोसिएट ते इफ जोडायचं, इफचं असोसिएट ते देन. त्याचे मी तुम्हाला 1.3 एक्झरसाइज तुम्ही सोडवायचा नाही, 1.3 चा फक्त बघा वाचा आणि जमते का बघा. कॉन्व्हर्स करायचं काय म्हणजे काय करायचं ते एक फक्त दाखवते. सेकंड क्वेश्चन नंबर एक, कारण तुम्ही करून बघायला काय होतं, ते चुकलं तर चुकलं. हा मी तर देणारच आहे तुम्हाला राईट ऑर्डर, पण चुकलं तर चुकलं, ट्राय करायला काय होतं. 1.3 क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट काय दिलंय त्यांनी, द अल्टरनेट अँगल्स formed by two parallel lines and their transversal are common. हे दिले माता हे if then, आता आपल्याला काय करायचं आहे, कॉन्व्हर्स करायचं आहे. मग कॉन्व्हर्स कसं करणार, की आपल्याला दिले काय, अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल आर कॉमन. म्हणजे दिलेले काय, दोन लाईन्स पॅरलल आहेत ते दिलेले, आणि प्रूव काय करायचं आहे, अल्टरनेट अँगल्स आर कॉमन. मग याचा कॉन्व्हर्सचा अर्थ काय, जे प्रूव करायचं आहे जे देन नंतरच आहे, जर इफ देन जर केलं तर इफ देन कसं होईल, इफ द टू लाईन्स आर पॅरलल देन द अल्टरनेट अँगल्स आर फॉर्म आर कॉमन. हे इफ देन फॉर्म मध्ये मग याचा कॉन्व्हर्स म्हणजे जे देनला आहे ते इफला टाकायचं, जे इफला आहे ते देनला. मग इफला होतं की इफ द टू लाईन्स आर पॅरलल ते काय मी टाकणार, देनला. मग मी म्हणणार म्हणजे हे सेम स्टेटमेंट इफ देन मध्ये कसं होईल बघा, थोडस कन्फ्युजन होईल तुम्हाला. सेम स्टेटमेंट इन इफ देन फॉर्म पहिल्यांदा तयार करायचं, इफ देन फॉर्म. जेव्हा जेव्हा कॉन्व्हर्स विचारण्यात इफ देन दिलेला नसेल तर दिलेलं स्टेटमेंट इफ देन फॉर्म मध्ये करायचं. इफ देन फॉर्म मध्ये कसं होईल, इफ टू लाईन्स टू पॅरलल लाईन्स इफ टू पॅरलल लाईन्स इफ टू लाईन्स आर पॅरलल राईट सॉरी इफ टू लाईन्स आर पॅरलल then angles alternate angles formed by them and their transversals are common. मी अगदी शॉर्ट मध्ये लिहिले ना, हे तुम्ही जर उत्तर दिला तर शब्द जरा विचित्र होते तुम्हाला. So I have written the statement again, see the same statement in if then form. जरा तुम्हाला सरळ दिसावं पुन्हा एकदा लिहिले काय हे स्टेटमेंट परत लिहिले, इफ द टू लाईन्स आर पॅरलल त्याच्यात काय म्हटलंय, द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल आर कॉमन. म्हणजे टू लाईन्स गिवन आहे तर मी तसंच दिलं, इफ द टू लाईन्स आर पॅरलल देन द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल आर कॉमन. या आणि या स्टेटमेंट मध्ये काही फरक आहे का, तर काहीही फरक नाही. याच्यात जे आहे तेच लिहिलं, फक्त इंटेन फॉर्म मध्ये, कारण याच्यामध्ये तोच अर्थ मिळतो आपल्याला की जर दोन लाईन पॅरल असतील तर अल्टरनेट अँगल काय होतात, कॉमन. आणि याचा कॉन्व्हर्स कॉन्व्हर्स लिहिणं म्हणजे काय, जे इफच आहे ते देनला लावायचं, देनच आहे ते इफला, म्हणजे दे नंतरचं जे सगळं आहे ते उचललं आणि इफला बघा. हा कॉन्व्हर्स हे आन्सर आहे, if the alternate angles formed by two lines and their transversal are congruent then the if lie associate hota kutla then the two lines are parallel then the two lines are parallel lakshat alo if cha den la karaycha then cha if la karaycha mhanje aplyala columns milto ma paper madhe kay karaycha paper madhe he statement yena he tumhi samjun rakh ma tayar karaycha ani yala mark hai jasa cha tase lele ta mark milnar नाही, हे द्यायचं नाही आहे पेपरला, समजलं का. मग आता थोडा तुम्हाला त्या सेंटर फ्रेमिंगमध्ये गोंधळ होऊ शकतो, म्हणून मी काय करणार, 1.3 मध्ये जेवढे काही सेंटेन्सेस आहेत त्या सेंटेन्सेसची ॲडियल आन्सर्स आणि क्वेश्चन्स हे लिहून देईन. पण मी जे लिहून देते ते दोन वेळा तुम्ही लिहून काढायचं आहे, ठीक आहे. सो हियर इट इज ओवर अँड लेट्स कंटिन्यू विथ द नेक्स्ट पार्ट ऑफ PS, कारण इथं तुमचा लेसन संपतो. ओके.
बाय.